नमस्कार, मी काजल। तीचा जागर बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। कोण आहेत सांगली महापालिकेचे टॉप 100 थकबाकीदार? झळकणार डिजिटलवर। घरपट्टी विभागाने 1 लाखावर थकबाकी असलेल्यांची नावे डिजिटल फलकावर लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पाणी पुरवठा विभागानेही त्याचा कित्ता गिरवला आहे। पाणी पुरवठ्याची बिले थकवणाऱ्या टॉप 100 थकबाकीदारांची नावे आता शहरातील चौकांमध्ये डिजिटलवर झळकणार आहेत। त्याची तयारी सुरू आहे। सांगली, मिरज आणि कुपवाडमधील थकबाकीदारांची नावे, पत्ते यावर असणार आहेत। महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी पाणी पुरवठा विभागाला यंदा 25 कोटींची चालू व थकबाकी वसुली करण्याचे उद्दिष्ट दिले आहे। हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पाणी पुरवठा विभाग जोमाने काम करत आहे। विभागाचे उत्पन्न वाढवण्यासाठी सुरू आहेत प्रयत्न। शिवजयंती 2020 निमित्त कोल्हापूर येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन। रयतेचा राजा म्हणून मनामनात स्थान निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 19 फेब्रुवारी जन्मदिवस। महाराष्ट्र राज्यासाठी हा तर एक सणच। महाराष्ट्रात विविध ठिकाणी शिवजयंतीचा उत्साह अगदी जल्लोषात साजरा केला जातो। मिरवणुकांसह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचा उत्साह राज्यात पाहायला मिळतो। शाहूंच्या संस्काराने ओतप्रेत भरलेल्या कोल्हापुरातही शिवजयंतीचा जंगी सोहळा साजरा केला जात आहे। या सोहळ्यात आपल्याला शाहू महाराजांचे संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रतिबिंबित होताना दिसत आहे। शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मुस्लिम बांधव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जल्लोषात आगमन करत आहेत। या मिरवणुकीचा व्हिडिओ आला आहे समोर। मोटारसायकलला सायाळ धडकली, युवक जागीच ठार। वाळवा तालुक्यातील नवेखेड बोरगाव रस्त्यावर पाकले माळानजीक मोटारसायकलला सायाळ धडकल्याने झालेल्या अपघातात एक युवक ठार। संकेत उज्ज्वल चव्हाण, वय वर्ष 20, राहणार नवेखेड असे ठार झालेल्या युवकाचे नाव, तर दोघे जण गंभीर जखमी। नागेश पोपट चव्हाण, वय वर्ष 20 व प्रणव संपत पाटील, वय वर्ष 21, दोघे राहणार नवेखेड अशी जखमींची नावे आहेत। मंगळवारी रात्री हा घडला अपघात। मिरवणुकीसाठी रेट्रे कारखान्यातील डॉल्बी ठरवून ते नवेखेड गावी परत येत होते। पाखलेन मळ्यानजीक त्यांच्या मोटरसायकलला सायाळ धडकल्याने मोटरसायकल घसरली, यामुळे तिघे जण रस्त्यावर पडले। संकेत यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच झाला मृत्यू। जखमींवर कराड व इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। संकेत हा इस्लामपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या 2ऱ्या वर्षात शिकत होता। पक्षवाढीसाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आघाडीवर। गृह, वित्त, नियोजन, पवन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांना शासनाच्या आणि मिळालेल्या विविध खात्यांच्या मंत्रिपदाच्या माध्यमातून शिवसेना पक्ष संघटनेला बळकटी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। मंत्रिपदाची शपथ घेऊन 50 दिवस पूर्ण होत असून त्यांनी उल्लेखनीय आणि जनहितार्थ कामाचा धडाका लावला आहे। 2004 पहिल्याच आमदारकीच्या टर्ममध्ये शंभूराज देसाई यांना विधानमंडळाचे उत्कृष्ट संसदपटू म्हणून राष्ट्रपितांच्या हस्ते गौरविण्यात आले। त्यांच्या प्रशासकीय तसेच विधानसभेतील कामाची दखल घेऊन त्यांना 4 वेळा विधानसभा तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहिले। शिस्तप्रिय आणि जनहितार्थ कामासाठी धडपडणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे। बारावीची परीक्षा सुरू, ताण ओसरला। ताण, धाकाधूक, उत्सुकता आणि उत्साहात 12वीची परीक्षा मंगळवारी झाली सुरू। पहिला पेपर इंग्लिश विषयाचा होता। जिल्ह्यात 48 केंद्रांवर 36,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। माडग्याळ परीक्षा केंद्रावर महिला भरारी पथकाला एका विद्यार्थ्याकडे पॉकेट स्टडी सापडली। 12वीची परीक्षा ही विद्यार्थी जीवनातील अतिशय महत्त्वाची परीक्षा असते। ही परीक्षा टर्निंग पॉईंट म्हणून ओळखली जाते। साहजिकच या परीक्षेचा ताण विद्यार्थी पालकांवर असतो। जिल्ह्यात 36,116 परीक्षार्थींची नोंदणी झाली आहे। विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था 48 केंद्रांवर करण्यात आली आहे। शिवप्रेमींना करावे लागले प्रतिकात्मक आंदोलन।
जत शहरमध्ये सांगली रोडवरील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या 14 वर्षापासून बसविणे प्रलंबित आहे. चबुतरा बांधून 4 ते 5 वर्षे झाली. तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे हा पुतळा तातडीने बसवणे द्यावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी लक्षवेधी आंदोलन केले. सामाजिक कार्यकर्ते ढोणे यांनी मंगळवारी दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता येथील शिवाजी पेठेत आज बुधवारी होणाऱ्या शिवजयंतीला तालुक्यातील तमाम शिवभक्तांचे लक्ष वेधले. या आंदोलनाची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आजच्या पिढीला समजावा, शिवाजी कोण होते व शिवरायांचा 8वा सापेक्ष ही पुस्तके वाटून करण्यात आली. सांगलीमध्ये शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साह. मध्यरात्री शिवजन्मकाळ सोहळा संपन्न. रयतेचा राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंतीचा अभूतपूर्व उत्साह मध्यरात्री सांगलीमध्ये पाहायला मिळाला. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ यांच्यासह इतर मान्यवरांनी शिवजन्मकाळ साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या शिवजन्मकाळ सोहळ्यास मुस्लिम महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवरायांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. सांगलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. याचबरोबर बातमीपत्र समाप्त. सबस्क्राईब करा तिचा जागर.